महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटलाय, तर याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. कोल्हापुरात 15 दिवसांसाठी जमावबंदी असेल आणि या काळात 5 हून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांना देखील बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 तारखेच्या दौऱ्यासाठी नागपूरमध्ये जोरदार तयारी झालेली असून पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्तानं भाजप देखील शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहे. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, मेट्रोचं लोकार्पण, मेट्रो 2चं भूमिपूजन, एम्स रुग्णालयाचं लोकार्पण आणि नागपूर ते विलासपूर वंदे भारत गाडीला पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. मिहानमधील एम्सच्या बाजूच्या जागेवर पंतप्रधानांची सभा होणार आहे आणि त्या दृष्टीनं सर्व नियोजन केले जात आहे. पंतप्रधान 0 माईल ते खापरीपर्यंतचा मेट्रो प्रवास करण्याची देखील दाट शक्यता आहे. मोदींच्या सभेला 1 लाख लोक उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन भाजपकडेकडून केलं जात असून सभेच्या ठिकाणी देखील त्या पद्धतीनं व्यवस्था उभारण्यात येते. तर आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत. उदय, आपण पाहतोय नागपुरात आता मोदींच्या दौऱ्यासाठी भाजपनं जय्यत तयारी सुरू केलेली आहे, काय अपडेट्स? नक्कीच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरला 11 डिसेंबरला जे आहे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. सोबतच मेट्रोचं लोकार्पण असेल, एम्सचं लोकार्पण असेल आणि भारत वंदे भारत जी नागपूर ते विलासपूर धावणारी गाडी आहे तिला सुद्धा पंतप्रधानांच्या हाताने जे आहे ते हिरवा झेंडा दाखवणार आहे. त्यामुळे भरगच्चा असा हा कार्यक्रम असणार आहे. 9:30 मोदींचं नागपुरात आगमन झाल्यानंतर साधारणतः 12:30 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 2.5 तास जे आहेत ते मोदी नागपूरमध्ये असणार आहे. आणि त्या दृष्टीनं जे आहे ते प्रशासनाकडून आणि विशेष करून भाजपकडून जे आहे ते एक नियोजन करण्यात आलेलं आहे की या मोदींच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन करायचं. कारण समृद्धी महामार्ग जो आहे तो राज्यातल्या 10 जिल्ह्यातून जातो. त्यामुळे या कार्यक्रमाचं लोकार्पण जर अतिशय भव्य दिव्य झालं तर याचा संदेश जो आहे तो थेट 10 जिल्ह्यापर्यंत पोहोचेल. आणि नागपूरचा जर विचार झाला तर नागपूर महानगरपालिकाच्या निवडणुका भविष्यात आहे. विदर्भातल्या अनेकही महानगरपालिकांच्या निवडणुका, त्या निवडणुकीच्या निमित्तानं जे आहेत शक्ती प्रदर्शन करण्याची ही भाजपला आलेली संधी आणि ती संधी भाजप दडवू इच्छित नाहीये. त्यामुळे 1 लाख लोक या माफ करा मोदींच्या कार्यक्रमात कशा पद्धतीने उपस्थित राहतील या दृष्टीने सुद्धा जे आहे ते भाजपकडून मायक्रो नियोजन केलं जातं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते कालपासून प्रत्येक बूथवर जाऊन जे आहेत ते बैठका घेत आणि आज दुपार विशेष तयारीचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे. या सविस्तर माहितीसाठी उदय धन्यवाद. तर आता नागपूर दौऱ्याआधी पंतप्रधान